नमस्कार, पुन्हा एकदा सरला फॅमिली ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आणि आज आपण खूप अशी मस्त मटकीची भाजी बनवणार आहे. तर त्यासाठी कढईमध्ये तेल घेतलं, त्यामध्ये जिरे मोहरी टाकली आणि जिरे मोहरी तडकल्याच्यानंतर मटकी चांगली स्वच्छ धुवून टाकली. आणि मोड आलेली मटकी आहे आपली, चवीनुसार मीठ टाकलं आणि चांगलं परतून घेतलं. परतल्यामुळे मटकी खायला खूप चवदार लागते आणि जे मीठ आहे ना त्याची टेस्ट आहे ना, तर त्या मटकीला मिसळते. आणि एकदम साधी सिंपल गावाकडच्या पद्धतीने आपण ही मटकीची भाजी बनवणार आहे. त्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि लसूण, शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या, शेंगदाणे भाजून घेतलेले होते, मिक्सरमधून वाटण केलं आणि ते टाकलेलं आहे. आणि अशी मटकीची भाजी नक्की करून बघा, हिरव्या वाटणातील खूप छान लागते खायला आणि मुलांना तर खूप आवडली. तर ह्या पद्धतीने आणि जेवढं पाणी हवं आहे तसं पाणी टाकलेलं आहे त्याच्यात. जास्त पातळ करायची नाही, जास्त घट्ट करायची नाही. तर ह्या पद्धतीने आपली मटकीची भाजी तयार झालेली आहे शिजून. आणि मस्तपैकी बघा, वरती खूप असे मस्त तरी आलेली आहे, इतकी मस्त भाजी झालेली आहे, खायला तेवढी चवदार लागते. तर नक्की करून बघा. नमस्कार, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ खूप असा मस्त होणार आहे, तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पूर्ण बघा, कुठे स्किप करू नका. आणि बघा, आज दादू खूप असा मस्त रेडी होऊन तयार झालेला आहे. आणि बाहेरचं सुंदर दिसतंय, पाऊस येऊन गेलेला आहे, त्याच्यामुळे खूप छान वाटतं. थोडं थंड, थोडं गरम वातावरण आहे. आणि दादू बघा, बेहन खात होता तसं तोंड केलेलं आहे. आणि किती सुंदर दिसतो, त्याच्या मामाने हा ड्रेस घातला त्याला उन्हाळ्यामध्ये, कसं आहे नक्की सांगा. तर तुम्ही बघितलं आहे आपल्या दादूचा ड्रेस वगैरे, की मुलांचं असंच होत असतं की ना, थोडंसं त्यांचं वय ना, हे वयात काय होतात ते वाढते असतात ना, त्यांना किती चांगले कपडे घ्या अप्रेस होतात. आणि दादूच्या बाबतीत तर नेहमी असंच होत असतं. त्याला ड्रेस घेतले, दिवाळीला घेतला, दोन चार वेळेस घातला का झाला अपरा. आणि मी शक्यतो घेता नाही ना, वाढते बघून घेते, तरी त्याची हाईट आणि एकदम लंबू आणि वाढत राहतोय. इकडे बा, ह्या बघा आपला लंबू, लय हाईट वाढती बघ. आताशी ना चौथीला गेलाय, तेवढं माझ्या खांद्यापर्यंत. काय लागत तुला? सकाळी काय खाल्लं चहा बरोबर? तरी काय खायचंय तुला? असं जास्त बघा यांचं झटपटीत काहीतरी खायला करावं म्हणलं. आणि स्वयंपाकाचा पण भरपूर कंटाळा आलता, तर म्हटलं चला मस्तपैकी ना डाळ भात बनवूया एकत्र मिक्स. तर कुकरमध्ये तेल घेतलं, जिरे टाकले, मोहरी टाकले आणि जिरे मोहरी थोडीशी जास्त टाकले, लसूण टाकला, हिरव्या मिरच्या आणि हळद टाकली, चांगलं तडकून घेतलं. आणि त्यामध्ये स्वच्छ धुतलेले तांदूळ आणि मुगाची डाळ टाकली, केवढी मोठी मुगाची डाळ आपल्याला जास्त टाकायची आहे. आणि हे बघा, ह्या पद्धतीनं चवीनुसार मीठ टाकलं, चांगलं मिक्स करून घेतलंय. आणि हा जो भात आहे ना, आपण लहान मुलांसाठी सुद्धा करू शकतो, फक्त यामध्ये मिरची टाकायची नाही. आणि खूप छान लागतो खायला, झटपट आपल्याला जेव्हा भूक लागते आणि कंटाळ येतो तेव्हा पटकन असं काहीतरी खावं वाटतं ना, तर तेव्हा असं मी करीत असते. जास्त व्हेजिटेबल वगैरे काहीच टाकलेलं नाही मी यामध्ये. आणि मस्त आताच मी खिचडी भात लावलाय, खिचडी भात म्हणून आपण दाळ भात म्हणू, की जे एक वर्षापासूनचे जे मुलं असतात ना, जे म्हणजे असं नाही का थोडस वरचं खायला सुरुवात करतात, म्हणजे 6-7 महिन्यापासूनच आपण मुलांना वरचं खायला सुरुवात करतो. पण जे भात वगैरे असतं ना अंगणवाडीमध्ये मिळतं बघा लहान मुलांना, तर त्या पद्धतीचा आज मी भात बनवलेला आहे. खूप कंटाळा पण आला होता आज म्हटलं, आणि झटपट आणि असं थोडंसं नाही का हलकं फुलकं काहीतरी खावा, तर मग मी तसं दाळ भात केलेला एकत्र मिक्स. आणि तुम्ही नक्की तुमच्या लहान मुलांना करून घालू शकते असा. फक्त त्यामध्ये हिरव्या मिरच्या आहेत ना त्या तुम्ही स्किप करा, त्या न टाकता फक्त जिरे मोहरीची फोडणी देऊन बनवू शकता, लसणाची फोडणी वगैरे देऊन. तर भात झाला आहे बनून, थोड्या वेळाने 5-10 मिनिटात आम्ही खाऊ, कुकर गार होत आहे तोपर्यंत म्हटलं चला आपल्या फॅमिली सोबत थोडस बोलूया. तर माझं रुटीन आहे ना, तर सध्या थोडस अजून नाही का दीदीचं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलंय की ऍडमिशनची थोडीशी आमची तयारी चालू आहे, आणि त्यामुळे थोडस होतंय म्हणजे व्हिडिओ बनवणं होत नाहीये. आणि मग त्याच्यामुळे मी असे थोडे शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ बनवते आणि ते टाकते. आणि त्यात आता माझं थोडस काम पण चालू आहे, वर्किंग फ्रॉम होम. तर म्हणजे काय की म्हणजे कुठं बाहेर जॉब नाही, कुठं कंपनीत नाही, तर मी माझंच घरगुती जे क्लासेस असतात ना कोचिंग क्लासेस, तर ते घेत आहे.
आणि म्हणजे मी जवळजवळ 8-9 वर्षापासून माझे क्लासेस चालू होते, पण कसं एक वर्ष झालं मी तसं गॅप घेत नव्हते आणि त्याच्यामुळे माझे अगोदर चॅनल भरपूर दिवसाचं आहे, पण मग व्हिडिओ जास्त येत नव्हते चॅनलवरती आपल्या, तर आता काय व्हिडिओ यायला मध्ये जास्त व्हिडिओ आले, तर त्याचं कारणच ते होतं का क्लासेस बंद होते आणि मग त्याच्यामुळे भरपूर वेळ मिळायचा आणि मग मी मिळालेल्या वेळेत व्हिडिओ बनवायचे, तर आता येऊन पुढे मला कसं आहे वेळ थोडासा कमी मिळत जाणार आहे, तर एखाद्या दिवशी व्हिडिओ येत जाईल एखाद्या दिवशी येणार नाही, तर सपोर्ट करत जा. आणि ज्या माझ्यासारख्या लेडीज आहेत ना, ज्या घरगुती असतात, समजा ज्यांचं ग्रॅज्युएशन वगैरे झालेलं आहे, हे बघा दादू आहेत, आपलं पिलो घेऊन आलंय मंगू तर गेलेली आहे घर सोडून, म्हणजे कुठं गेली काय आपल्याला तिचा काही तपास नाही, पिल्ल आहे तशीचे खूप खेळतात धिंगा मस्ती घालतात आणि त्यांची तुम्हाला व्हिडिओ पण मग थोडे थोडे मध्ये दाखवत असते मी, आणि शॉर्ट मध्ये पण त्यांची धिंगाना मस्ती काय आहे ते दाखवत असते, म्हणजे शेअर करत असते चॅनलवरती आपल्या, तर बघितले नसेल तर नक्की शॉर्ट मध्ये जाऊन बघा, खूप छान असे नाही का आपले हे पिल्ल आहेत ना मांजरीचे, त्यांची व्हिडिओ पण आलेली आहेत चॅनलवरती टाकलेली मी. आणि तर मला मी म्हणायचं होतं की ज्या महिला माझ्यासारख्या लेडीज आहे की ज्यांचं ग्रॅज्युएशन वगैरे झालेलं आहे आणि ज्यांची परिस्थिती अशी सर्वसामान्य आहे आणि त्यांना काहीतरी म्हणजे नाही का 2 पैशाची वगैरे गरज असते, तर अशी क्लासेस वगैरे घेऊ शकतात आणि जास्त मोठ्या मुलांना शिकवायची गरज नसते. मी तर LKG पासून सुरुवात केली ती शिकवायला, अगदी मुलांच्या हाताला धरून लिहायला शिकवायचं, तिथून माझी सुरुवात झाली, अजून पण मी तेच करते आणि मला आवडतं पण मुलांना शिकवायला. आणि मुलांना शिकवताना कसं आहे आपण त्यांच्या भाषेत त्यांच्यासारखं होऊन शिकावं लागतं, तर मी पण तसंच करते. आणि त्याच्यामुळे आणि रिझल्ट द्यायचा, चांगला रिझल्ट दिला तर भरपूर मुलं येतात आपले क्लासला, येत नाही असं नाही. आता माझे सुरुवातीला एकदम थोडे नाही म्हणतात 5-6 मुलं आलेली आहेत क्लासला, कारण वर्षाचा गॅप झाला आणि मग जी मुलं होती ना तर ती दुसरी गेली क्लासला, तर म्हटलं काही होईना आपली सुरुवात करूया सध्याला, मग जर जसजसे वाढतील येता येता मुलं सुरुवात होईल. तर हे सांगायचं एकच कारण होतं की ज्या माझ्यासारख्या लेडीज असन की ज्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि त्यांना खरंच पैशाची गरज असते, तर तुम्ही घरगुती असं काहीतरी घेऊ शकतात की त्यामुळं काय होतं आपण बाहेर जॉब पण करू शकत नाही, कारण एक तर मुलं लहान असतात आणि लहान असल्यामुळे त्यांना पण कोणतं लक्ष द्यायला लागतं आणि घरी कुणी वडील असं मोठे माणसं नसतात आणि गावाकडं कसं असतं त्यांना शेती वगैरे असते कामधंदा असतात, त्याच्यामुळे गावाकडचे पण एवढा होऊ शकत नाही आपल्याजवळ. तर मग हा पर्याय मी निवडला होता, गेली 8-9-10 वर्ष झाली असं तसे माझे क्लासेस चालू असतात आणि घेते मी आणि वर्ष झालं गॅप घेतलेला होता, तर म्हटलं चला आता पुन्हा सुरुवात करूया, त्यामुळे थोडीशी व्हिडिओ आपले लेट येत जातील कधी उशिरा कधी कसा, आणि फिक्स टायमिंग पण करायचंय मला की आहे त्या टायमिंगलाच व्हिडिओ यायला पाहिजे, कारण जे आपण जे नाही का टायमिंग मध्ये कोणती गोष्ट केली ना तर ती जरा ग्रो होते. माझं कसं आहे थोडस टायमिंगच मी असं हे होतंय कधी आज टाकलं कधी नाही टाकलं, कारण हे अशी धावपळ चालवली घरामध्ये मुलीचं ऍडमिशन पुन्हा मुलाचं पण आता बघावं लागेल शाळेचं वगैरे पूर्ण गावा जाणं येणं ह्याच्यामुळे ह्या गोष्टी बऱ्याच राहून जातात आणि त्यामुळे व्हिडिओ बनवणं होत नाही, चांगले चांगले नवीन रेसिपी बनवणं होत नाही, तर ज्या आहेत त्या गावाकडच्या एकदम साध्या सिम्पल अशा रेसिपी असतात आपल्या, तर बनवण्याचे इथून पुढे करणार आहे मी प्रयत्न. अजून मला स्वयंपाकासाठी म्हणजे आपलं जे किचनसाठी जे भांडे वगैरे असतात ना चांगली ती पण घ्यायची आहे, जे आता माझ्या घरात आहे सध्या त्याच्यावरच मी सगळं करते, तर तेच म्हटलं एका क्लास चालू केला थोडेसे पैसे येत जातील आणि मला जे हवं आहे ते पण मी घेऊ शकते, कारण कसं आहे एका माणसाच्या पगारात सगळं होत नाही, दोघांनी मिळून केलं तर होतं. आणि मग म्हटलं चल आता दिदीचं पण शाळेचा कॉलेजचा खर्च वगैरे येईल थोडा असं नाही तर असं काहीतरी करावा, तर ज्या भरपूर लेडीज आहे व्हिडिओ बघतात तर त्यांनाही भरपूर मोठी आयडिया आहे की घरगुती क्लासेस सगळ्यात बेस्ट आणि चांगलं काम आहे, कारण मुलं आपले बघणं होतं प्लस घर बघणं होतं, आणि जर तुम्ही युट्यूबवरती व्हिडिओ बनवत असाल तर ते होतं आणि प्लस 2 पैसे पण चालू होतात, कारण युट्यूबकडून पैसे यायला कधी येतात कधी नाही सांगता येत नाही, चॅनल मॉनिटाईज होईल भरपूर अशी पॉलिसी असतात तिथून पुढे नंतर कधी पैसे यायला चालू होतील तोपर्यंत आपण त्याच्यावर बसू शकत नाही आणि चॅनल ग्रो होईल हे पण सांगू शकत नाही, कारण लक लागतं आणि मेहनत तर असतीच, सगळे मेहनत करतात
पण नशीब पण लागतं त्याला। तर म्हटलं चला आपल्या ह्याताईंना हे शेअर करूया। आणि थोडस मिक्स व्हिडिओ आलेला आहे तुम्हाला, थोडस काम, थोडं सकाळचं संध्याकाळचं, तर समजून घ्या की सध्या थोडीशी धावपळ चालली आहे। एकदा थोडस सेटल झालं चांगलं व्यवस्थित का पुन्हा चांगले व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटत जातील। आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगत जा, सपोर्ट करत जा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करत जा। आणि व्हिडिओमध्ये काय आवडलं असेल तर कमेंट करा, नसेल आवडलं तरी कमेंट करून सांगा। म्हणजे काय होईल, ज्या चुका होतात त्या होणार नाही पुढं। आणि बघा दादू कसा आलाय, हे बघा, तुम्हाला मी बॅक कॅमेराने दाखवते। बघा किती सुंदर खेळतोय ना। आणि त्याच्या पायाला आहे ना खुर्चीवरून त्याने उडी मारली, थोडस लागलं होतं। दादू त्याला इकडे घे रे, बाहेर घे, येतंय खुर्ची उचल। हा शोनू, आणि हे आपल्या शोनूचं घर आहे। इथं त्यांच्या दोघांचं त्यांना नाही का दूध वगैरे ठेवलेलं असतं। बघा कसा आळस येतो। आ पिलू, बघा इतकी भांडणं करतात का, बस हे रे वारी खेळत। हा पाय हिलोटी तन खेळ होते, त्याला लय मजा वाटती। ते बघा भूक लागली ना, बरोबर दूध पितात, जास्त त्याची वाटीतलंच पितात ते। चला आता तुम्हाला मी भात कसा झालाय ते दाखवते। बघा कसं उभं राहते, असंच खुर्चीवरून पडलं म्हणते घाबरत बर का आता खुर्ची चढे। अरे बघू दादू संग बघू त्याचे, त्याला व्हिडिओ बनवायचा नाही। बघा दादू कसा बसून, बघा लगेच भांडे वगैरे पण घासून घेतले मी। आणि आता हे बघा आपलं कुकर गार केलंय, सगळी वाफ सोडून दिली। तर बघा खूप असा मस्त मस्त दाळ भात झालेला आहे आणि खूप छान लागतो खायला हा, हे बघा। तर चला आता भूक लागलेली आहे, खाऊन घेते। मी आता बनवला आहे मी हा जो दाळ भात आहे ना, तर हे बघा बनवला आहे। आणि आता तुम्ही हिथंच व्हिडिओ संपवते, आता मी जेवतो, आवरतो, थोडस फिरायला जातो, कारण संध्याकाळ शेतं पावलं फिरत असते मी। म्हणजे जसं वेळ मिळेल तसं, एखाद्या दिवशी नाही मिळालं वेळ तर नाही जात, एखाद्या दिवशी मिळालं वेळ तर जाते, पण संध्याकाळी फिरलेलं थोडंसं शेतं पावली चांगलं असतं। तर आता भात खातो आणि हिथंच आपला व्हिडिओ संपवते। तर श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये।